नमस्कार, मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। विधानसभा निवडणुकीचे वारे दिवसेंदिवस वेगाने वाहू लागलेले आहे। प्रत्येक पक्ष मोर्चेबांधणीमध्ये व्यस्त आहे। पक्षच नव्हे तर जे इच्छुक आहेत त्यांनीही आता आपल्याला आमदार व्हायचे या उद्देशाने कामाला सुरुवात केलेली आहे। यामध्ये जनसंपर्क वाढवण्यावर मोठ्या प्रमाणावर भर दिला जात असून विकासात्मक दृष्टी ही जनतेच्या समोर आणण्याच्या प्रयत्नात आहेत। मात्र अनेकांना जरी वेध लागलेले असले तरी त्यापैकी काहीच नशीबवान असणार आहेत की ज्यांना पक्ष तिकीट देणार आहे। आणि केज विधानसभा मतदारसंघामध्ये तर दिवसेंदिवस वेगवेगळे उमेदवार समोर येऊ लागलेले आहेत। त्यामध्ये काही जुने आहेत तर काही नवे आहेत, काही जाणकार आहेत तर काही अगदीच नवखे आहेत। जाणकारांपैकी एक चेहरा आणखीन समोर आलेला आहे आणि ते आहेत काँग्रेसचे अनंत जगतकर। मागच्या अनेक वर्षांपासून त्यांनी विधानसभा मतदारसंघाचं राजकारण जवळून पाहिलेलं आहे आणि केज विधानसभासुद्धा त्यांनी एकदा लढवलेली आहे। अतिशय उच्च शिक्षित आणि सर्व प्रश्नांची जाण असलेलं व्यक्तिमत्व म्हणून अनंत जगतकर यांच्याकडे पाहिल्या जातं। विधिज्ञ आहेत आणि मोठ्या प्रमाणावर त्यांचा विधानसभा मतदारसंघामध्ये संपर्क आहे। केज विधानसभा मतदारसंघ जो काही विकासाच्या दृष्टीने मागे पडलेला आहे त्याला पुढे घेऊन जाण्याचे त्यांची एक इच्छा आहे, त्यांचा मानस आहे आणि ते त्याच दृष्टीने विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या काही घटकांच्या भेटी घेण्यावर भर देत आहेत आणि विकास साधण्यासाठीच मला निवडणूक लढवायची आहे असे ते सांगत आहेत। ऐकूयात त्यांची विकासात्मक दृष्टी काय आहे ते स्वतः त्यांच्याकडूनच। मी अनंत शंकरराव जगतकर, मी माझं शिक्षण परळी, औरंगाबाद आणि मुंबई इथे झालं। 1977 साली मी मुंबई सोडून अंबाजोगाईला वकिली करण्याकरता आलो। 1978 साली ज्यावेळेस काँग्रेसचं विभाजन झालं त्यावेळी काँग्रेस पक्षात अंबाजोगाई शहर काँग्रेसमध्ये काँग्रेसचा एकही माणूस व्यक्ती नव्हता। त्यावेळी मी, माझे मित्र ॲडव्होकेट खालिद सिद्दीकी, ॲडव्होकेट वामनराव गंगणे, ॲडव्होकेट डी एस मुंडे आणि फारुकी, आणखी एक व्यक्ती, मुस्लिम समाजाची व्यक्ती, अशा 5 लोकांनी आम्ही पक्ष स्थापन केला आणि 78 विधानसभा निवडणूक ह्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही 5 लोक निवडून आणले 45 चिन्हावर। त्यावेळी पण पक्षाचं काम करतोय मी। 77 विधानसभेचं काम केलं, 78 विधानसभेचं काम केलं आणि 80 केशर काकूचं काम केलं, त्यावेळेस तिकीट मला मिळालं नाही। 85 मी विधानसभेचं काँग्रेस पक्षाचं तिकीट मिळालं। मी खूप ताकद लावून लढलोत। आमच्याकडे केशर काकू आणि ज्ञानोबा पाटील हे 2 स्टार प्रचारक होते। आम्ही कमी पडलोत आणि आमचा निसटता पराभव झाला। त्यानंतर मला योगायोगानं गॅस एजन्सीकरता अर्ज भरला होता, तो गॅस एजन्सी मिळाली आणि माझ्या गॅस एजन्सीचं नाव आहे आनंद गॅस सर्व्हिस। त्या आनंद गॅस सर्व्हिसच्या माध्यमातून मी जवळपास 40-45 हजार ग्राहकांना अत्यंत समाधानकारकरित्या आनंददायी वातावरणामध्ये गॅसची सेवा पुरवठा करत आहे। 1985 नंतर मी सातत्यानं पक्षाकडे
विधानसभा उमेदवारीची मागणी केली, परंतु पक्षाला ही जागा सुटत नव्हती आणि म्हणून मला आतापर्यंत 40 वर्षामध्ये संधी मिळालेली नाही. माझ्यामध्ये सर्व वक्तृत्व आहे, कर्तृत्व आहे, नेतृत्व पण मी चांगलं देऊ शकतो. नेतृत्व माझं असेल ते डोळस असेल. माझ्याकडे विकासाची दृष्टी आहे. हेच विधानसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने विकास व्हायला हवा होता, पण हा मागासवर्गीय मागासवर्गीय मतदारसंघासमोर मागासच राहिला आहे. या ठिकाणी MIDC होणं आवश्यक आहे. शेतीवरला भार कमी होणं आवश्यक आहे आणि MIDC झाली त्या SD डेपो होणं आवश्यक आहे. SD स्टँड चांगलं होणं आवश्यक आहे. जे व्यापारी आहेत व्यापारी करता घरकुल चांगले म्हणजे गाळे चांगले करणं आवश्यक आहे. अंबाजोगाईला पण MIDC आवश्यकता आहे त्या ठिकाणी. अशा अनेक विविध प्रश्न आहेत या भागातले, नेगपूर भागातले काही समस्या असू शकतात. आणि विशेषतः या ठिकाणी एखादा मोठा प्रोजेक्ट जर आले केंद्र सरकारचा किंवा राज्य सरकारचा, तर इथल्या लोकांना रोजगार मिळू शकेल आणि शेतीवरला जो भार आहे तो कमी आपोआपच कमी होईल, जेणेकरून शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबू शकतील. माझ्याकडे हे विजन आहे. मी जे मैदानात उतरतोय ते मी सेवेसाठी उतरतोय. कदाचित काही लोक म्हणतील आम्ही सेवेसाठी उतरतोय, पण इट विल बी माय मिशन नॉट ए बिझनेस. आणि या मिशनसाठीच मी हे मैदानात उतरतोय. माझा पक्ष काँग्रेस पक्ष आहे, महाआघाडीकडून मी तिकीट मागण्याचा प्रयत्न करणार आहे. आमच्या नेत्यांनी सांगितलं की काँग्रेसला किमान 3 जागा मिळाव्यात, त्यापैकी 1 जागा ते मागतील असे मला ठाम विश्वास असतो. मी महाआघाडीकडूनच निवडणूक लढणार आहे. जनतेने मला सहकार्य करावं आणि माझ्या दृष्टीतला केज विधानसभा मतदारसंघ जो हवा आहे मला आणि जो लोकांना हवा आहे, लोकांच्या स्वप्न त्यांच्या आशा आकांक्षा त्या फलद्रूप करण्याचं भाग्य सद्भाग्य मला लाभावं अशी माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे. धन्यवाद. सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आपण हा जो रस्ता लाईक आणि तो शेअर करायला.